नमस्कार मित्रांनो, आज मी कोल्हापूर येथे आलेलो आहे. कोल्हापूर अखंड 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेले श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर इथे मी दर्शनासाठी आलेलो आहे. तर तुम्हाला मी दर्शन घडवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला माझे सबस्क्राईब करा, भक्तिमय शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. चला तर आपण महालक्ष्मीचं दर्शन. पुढे हे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर आहे मित्रांनो. तर आता आपण इथे गाभाऱ्यात चढणार आहोत, पण दर्शन करून देतात का नाही हेच महत्वाचं आहे. तुम्ही बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे. हे समोरून आहे बघा, मंदिराचं बांधकाम हे हेमाडपंथी आहे आणि खूप जुनं आहे. नक्षीकाम तर तुम्ही बघू शकता समोरून. प्रत्येक मंदिराच्या ह्याच्यावर तसाच छाप आहे आणि मंदिर प्रत्येक खांबावर मंदिर कोरलेलं आहे. आता हे महालक्ष्मीच्या मंदिराच्या दर्शनाची लाईन आहे मित्रांनो. पाया पूर्ण आला होय. समोरच तोफखाना आहे. हे असं भले मोठं वड्याचं झाड आहे. समोर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. आपण मंदिर गर्भगृहामध्ये प्रवेश करणार आहोत. अनेक तिथे छोटे छोटे मंदिर आहेत. हे महालक्ष्मीचं प्रवेशद्वार आहे. असे भरपूर खांब आहेत महालक्ष्मीच्या देवीला. हे देवीचं सभा मंडप आहे आणि महालक्ष्मीचं लांबून दर्शन होत आहे मित्रांनो. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी देवी 3.5 शक्तपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री महालक्ष्मी देवी. हे बघा मित्रांनो, दर्शन घ्या. आपण सभा मंडपाच्या बाहेरून घेत आहोत आणि हुबेहूब महालक्ष्मी दिसत आहे समोरून. असे पूर्ण खांब महालक्ष्मीच्या सभा मंडपात आहेत मित्रांनो. आणि लांबून आपण दर्शन घेतलेलं आहे देवीचं. ते बघा मित्रांनो, कशी आईसाहेब दिसत आहे. पिवळे वस्त्र लिहिले आहे.
ते समोरच सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, आपण तिथेही दर्शन घेणार आहोत. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन झाले, तिथं करवी निवासनी व्यवस्थापक आहेत. समोरच कोल्हापुरी दागिन्यांचं दुकान आहे. हे अशी दीपमाळा आहे महालक्ष्मीची. समोरच मंदिर आहे, ती छान आणि प्रसन्न वातावरण वाटते. हे येतो हे कोल्हापूर येथील श्री दत्तगुरु महाराज आहेत. अतिशय जागृत देवस्थान आहे हे मित्रांनो. साक्षात श्री महालक्ष्मीचं रूप असलेली श्री आई अंबाबाई कोल्हापुरातील हे एक मंदिर आहे. महालक्ष्मी मंदिरामधील हे मंदिर आहे. साक्षात महालक्ष्मी सुभा आहे. अशी गर्दी आहे मित्रांनो इथं खूप. चला, आपलं इथे दर्शन झालेलं आहे.